नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत केशर आंब्यापासून रस कसा बनवायचा तर त्यासाठी इथे मी केशरचे आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे थोडेसे बाहेरून हिरवे आहेत पण आतमध्ये खूप छान कलर आलेला आहे आणि शेतातलेच आंबे असल्यामुळं नॅचरल पद्धतीनं आम्ही हे पिकवलेले आहेत तर याला मी थंड पाण्यामध्ये एक दहा मिनिट ठेवलेलं आहे म्हणजे आंबा जो उष्ण असतो तर थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर थोडासा आतला जो हो रस आहे तो थोडा थंड होतो म्हणून याला थोडंसं थंड पाण्यात ठेवायचं आहे आणि मग नंतर ज्या वेळेला आपल्याला रस करायचा आहे त्यावेळेला थोडंसं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं चाकून आपल्याला याचं हे देठ काढून घ्यायचं आहे आणि चाकूनेच मी ह्या आंब्याचे दोन भाग करून घेणार आहे आता तुम्ही याचा गर जो आहे तो तुम्ही सुद्धा काढू शकता पण इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे आणि चमच्याने हा गर काढून घेणार आहे तर सुद्धा भाग अशा पद्धतीने मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हा गर जो आहे मधला तो असं चमच्याने काढून घेणार आहे एकदम छान सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन याचा गर निघतो चमच्याने तर लहान मोठे सर्वजण आवडीनं रस खातात आणि उन्हाळ्यामध्ये खास करून घरोघरी हा रस बनवला जातो तर बनवण्याच्यासुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर यामध्ये कुणी गुळ घालतं तर कुणी साखर घालतं कुणी दूध घालतं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हा रस बनवून खातो केशर आंब्याचा रस हा खूप गोड लागतो गोड असतो आणि याला जास्त साखरही लागत नाही पण जर चपातीबरोबर भाताबरोबर खायचं असेल तर थोडीशी साखर याला जास्त लागते आणि पुरणपोळीबरोबर जर खायचं असेल तर मग यामध्ये साखर नाही घातली तरीही चालते तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार यामध्ये साखर तुम्ही घालू शकता खूप सोपे पद्धत आहे रस बनवण्याची आणि एकदम सोप्या पद्धतीने मी आज हा रस बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व हा गर काढून घेतलेला आहे तर हा गर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मिक्सर नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये हा गर घालून थोडंसं वरून वाटीनं फिरवलात तरी चाळणीच्या खालती हा गर येतो आणि एकदम मऊ आपला रस तयार होतो तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर यामध्ये घालू शकता आता यामध्ये थोडीशी मी वेलची घालणार आहे मी आखी वेलची एक चार पाच वेलची फोडून यामध्ये घातलेली आहे तर तुम्ही याची पावडरसुद्धा बनवून घालवू शकता आता यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाने थोडंसं गोड पदार्थ असला की थोडंसं मीठ टाकलं की त्याला छान चव येते म्हणून इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे आता इथं बर्फाचे तुकडे घातलेले आहेत मी एक चार पाच तर अजिबात रस काळा होत नाही बर्फाचे तुकडे घातल्यानंतर तर तुम्ही हा सुद्धा प्रयोग करून पहा आता याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला रस छान होतो तर इथं आपला रस तयार झालेला आहे एकदम छान नॅचरल पद्धतीनं पिकवलेले हे आंबे आहेत आणि याचा कलरसुद्धा खूप सुंदर असतो तर हा केशर आंब्याचा रस तुम्ही एकदा नक्की करून पहा तर अशा पद्धतीनं एका मी बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला खायचं आहे त्यावेळेला तुम्ही यामध्ये थोडंसं दूध घाला खायला खूप छान अप्रतिम असा हा रस लागतो आणि लहान मुलं मोठे सर्वजणच आवडीने खातात तर तुम्ही पाहू शकता अगदी चार ते पाच आंब्याचा रस भरपूर असा झालेला आहे आणि आंब्याचा शिजन चालू असल्यामुळं आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो तर रस तर हा पारंपरिक पदार्थ आहे घरोघरी दररोज असं बनवला जाणारा तरी तर थोडंसं दूध मी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी याला छान फेटून घ्यायचं आहे रवीच्या साह्यानं सुद्धा तुम्ही याला छान फेटून घेऊ शकता आणि हे दूध एकदा मिक्स झालं की थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही यामध्ये थंड एकदम थंड दूधसुद्धा तरीसुद्धा चालतं तर इथं आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर छान आपला रस तयार झालेला आहे आणि याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला तसं कमेंटमध्ये सुद्धा सांगा किंवा मा तुम्हाला काय आवडत आहे कशाचा व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद